सो इथनं या बुरजाच्या खाली येणारी ही मागची वाट. इथे हा चोर दरवाजा दाखवलाय जो आत्ता बुजला गेलाय असं दिसतंय. तर आता इथे सगळी माती भरली आहे खाली. आत्ता ऍक्च्युअली आरपार जाता येणार नाही. सो ही ऍक्च्युअली चोरवाट बरीच वेगळ्या प्रकारची आहे जशी बाकी गडांवर बघायला नाही मिळत. हे जे झाड आहे तिथे आत्ता माती भरली आहे. सरळ सरळ ह्याचा ॲडव्हान्टेज म्हणजे हाच की खालनं आलेल्या शत्रूला ती चोरवाट दिसणारच नाही आणि ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे. मी मागच्या वेळेला जेव्हा संतोषगडावर आलेलो तर तेव्हा इथलं जे भुयार आहे ह्याला आपण चोर भुयार म्हणू शकतो. तर इथे पूर्णपणे माती भरलेली त्यामुळे आत नव्हतं जात आहेत. तर आय थिंक आत्ता हे कोणीतरी क्लिअर केलंय. तर आता मी जाऊन दाखवतो की हे ॲक्च्युअलमध्ये कसं आहे. पहिला इथे असा प्रॉपर बुरजाच्या मध्ये टनल असा क्रिएट केलाय आणि तो खाली जाऊन एका पॉइंटला ओपन आहे. तर इथे क्लिअर कट बघू शकतो की हे दगड असे साईडला साईडला रचून आणि असं भुयार ते क्रिएट केलंय. अजिबातच नॅचरली फॉर्म किंवा नंतर फॉर्म झालेलं किंवा तटबंदी ढासळून झालेलं नाही. असं इथे ते कोरून काढलंय आणि इथे खाली पूर्ण दरी आहे. तर इथून आत जाऊन इथे ते बाहेर निघत. तर मी आता संतोषगडच्या बेस विलेज म्हणजे ताथोडा या गावात पोहोचलोय. तर हे इथलं मुख्य मंदिर आहे. बाळसिद्धनाथाचं हे मंदिर आहे आणि गावात तशी पाहायला गेलं तर बरीच मंदिरं आहेत आणि एक एखाद दर्गा पण आहे. आणि त्या मंदिराच्या राईट साईडून इकडून त्या पाऊलवाटेपर्यंत जाता येतं. पूर्ण गाडी जाते खालपर्यंत. तो माझ्यासमोरचा हा संतोषगड. तर इथनं वर जायला हार्डली 20 ते 25 मिनिटाचा हा रस्ता आहे. सह्याद्री मेनली 3 भागात डिवाईड झालाय. शंभू महादेव, बामणोली आणि मसोबा रेंज. तर हा मसोबा रेंजमधला गड आहे संतोषगड. आणि संतोषगडला ताठोड्याचा गड असंही म्हणतात. संतोषगडाला आपण 3 भागांमध्ये डिवाईड करू शकतो. गेल्या गेल्या पहिले तटबंदी लागते, तो त्याचा फोर्टिफिकेशनचा अख्खा भाग. मग त्याच्यानंतर थोडासा पठार लागतो. शेवटचा म्हणजे बालेकिल्ला. असे 3 भाग त्याचे बनतात. हे ते ताठोडे गाव आणि हे पूर्ण बाकी सपाटी आहे ह्या साईडला आणि डोंगररांग ही मागच्या साईडला राहते. आणि ह्या ताथोडे गावाच्या दिशेला सरळ सरळ जर पुढे गेलं तर साताराची बाजू येते. तर वाटेत हे मोठं एक वडाचं झाड लागतं. त्याच्या थोडं अलीकडे ही जी वाट जाते तर त्याच्यासमोर थोडंसं वर चढून आलं की हे एक अशी गुहेत असलेली टाकी आहे. तर आता आत जाऊन बघू काय आहे. एखाद पिलर दिसतो आहे मला इथनं. बरंच आहे काय काय. ही टाकी आहे की गुहा आहे सांगणं थोडं अवघड आहे कारण साईडला त्याला पिलर्स आहेत. एक तर मला वाटत नाही ही टाकी आहे, ही गुहा आहे. इकडे दगडात कोरलेल्या काही की जुन्या मूर्ती आहेत आणि ही गुहा अजून खाली एक्सटेंड होते. ॲक्च्युली तिकडे आताही पिलर्स दिसत आहेत. सो ही कुठल्या प्रकारे टाकी नाही आहे, ही प्रॉपर गुहा आहे. आणि साईडला सपोर्टिंग वॉल्स आहेत त्याला. ही मे बी आत्ताच खणून काढलेली असणार आहे कारण सगळे दगड आजूबाजूला लावून ठेवलेत. युजली अशा ज्या गुहा असायच्या त्या गडाला एंड टू एंड कनेक्ट करणाऱ्या असायच्या. सो ह्या अशा प्रकारच्या गुहा किंजळगडवर वगैरे किंवा राजमाचीला अशा ठिकाणी बघायला मिळतात. पण त्या आता बुजल्या आहेत. सो ही पण आयडियली बुजली आहे पण इथनं पूर्ण गडाच्या त्या साईडला निघणारा रस्ता असू शकतो अशी पॉसिबिलिटी आहे. वर आल्यावर ही पाटी लागते त्या गुहेच्या. तर इथे राईटला संतोषगडाकडे जायचंय आणि लेफ्टला तिकडे ते आश्रम आहे. हा तो आश्रमाचा परिसर आहे. इकडे एक छोटंसं महालक्ष्मीचं मंदिर पण आहे. हे इथे आत्ता सगळीकडे कुलपं लावली आहेत ह्या छोट्या घरांना. माहिती नाही नवरात्रीत वगैरे ते उघडतात का कधी उघडतात. हे आश्रमाचे 1, 2, 3 ते 4 छोटी छोटी घरं आहेत. आणि त्या घरांच्या इथनं पुढे गेलं की जो सर्वात लेफ्ट साईडचा बुरुज आहे
त्याच्याखाली एक ते छोटंसं मंदिर बांधलं आहे महालक्ष्मीचं. तर आमचा प्लॅन आहे ते येताना त्या बुरजाला लागून आय थिंक एक चोर दरवाजा आहे, तिथनं उतरून मग असं इथनं गोल फिरून यायचं. पण आत्ता चढताना तर आम्ही महादरवाज्यातनं जो ट्रेडिशनल रूट आहे तिथनंच चाललो आहे. आश्रमाच्या थोडंसं पुढे आलं की इकडे हे बुरुज लागतात आणि मुख्य दरवाजा इथे असत असेल. हा पहिला बुरुज आहे आणि तो दुसरा बुरुज आहे आणि तिकडे दरवाजा असेल आणि इथे दरवाजा असेल आणि इथनं त्या पायऱ्या वरपर्यंत जात आहेत त्या दगडापर्यंत. हा तो दरवाजा आहे गडावर आल्या आल्या. तर त्याची वरची कॅनोपी वगैरे नाही आहे, त्या साईडला पडलेले दगड त्याच्यावरनं लक्ष देत आहे की तो दरवाज्याचाच भाग असेल. पण त्याला लागून साईडला शिपायांना बसायला जी जागा असायची तर ती अजूनही इंटॅक्ट आहे असं म्हणू शकतो थोडीफार. हा 2 नंबरचा दरवाजा, हा पहिल्या दरवाजाहून जास्त हायटेड आहे पण याचं पण कॅनोपी वगैरे काही राहिलं नाही आहे, थोडासा आर्च राहिला या साईडचा. पण हा बऱ्यापैकी मोठा दरवाजा असणार खालच्यापेक्षा असं वाटते. सो हा दुसरा जो दरवाजा आहे त्याच्या जस्ट समोर हे काही इमारतींचे अवशेष आहेत आणि त्याच्या अजून थोडं पुढे गेलं ह्या साईडला अजूनही काही इमारतींचे अवशेष दिसतात आणि हा एक छोटासा आर्च आहे इथे. कशासाठी असेल हे सांगणं खरंच खूप जास्त अवघड आहे. मला आत्ता सुचलं ती मागची जी कॅनोपी आहे तर त्याच्या साईडून असे जाणारे थोडंसं चौथऱ्यासारखं होतं. आय थिंक सो की ते वाड्याचे अवशेष आहेत. तिथे जो वाडा असेल जी एक खोली दिसते त्याची, त्याचा तो एंट्रन्स तिथनं असा गोल फिरून असावा तेव्हा ते सर्वात लॉजिकल एक्सप्लेनेशन आहे. हा 3 नंबरचा दरवाजा. हा मागच्या दोन्ही दरवाज्यांहून अजून मोठा आहे, ह्या परत गोमुखी स्टाईलमध्येच बांधला आहे. प्लस त्याच्यावर स्कल्पचर पण काही काही केलेत, कोरीव काम इथे आहे यावरच्या दरवाज्यावर. हा जो दरवाजा आहे त्याचा जो वरचा आर्च पडला आहे तोही इथे ठेवला आहे. तो एक भाग आहे आणि हा एक भाग आहे. सो बरोबर तो त्याला कम्प्लीट करतो. चौथ्या दरवाज्यातनं पुढे आल्यावर इथे एक छोटंसं देऊळ दिसतं आहे जिथे ही जी गणपतीची मूर्ती आहे ती दातेगडावर जी मूर्ती आहे, मी इथे आत्ता स्क्रीनवर फोटो टाकतो तसेवाले कान आहेत, तशी ही दिसणारी मूर्ती आहे. आणि त्याला लागून ही मारुतीची मूर्ती आहे ज्याची परत शेपूट अशी गोल फिरून आहे आणि आय एम प्रिटी शुअर ह्या मूर्तीला मिशी असेल. ही जी बुरुजाची रचना आहे याला चिलखती बुरुज म्हणतात. तर हा गडाचा वाले किल्ला आहे, त्याच्या वर एक बुरुज आहे आणि त्याला लागून खालच्या लेवलला अजून एक बुरुज आहे आणि त्याला असलेली चोर वाटे तिकडे. हा जो चिलखती बुरुज आहे त्याला ॲज युज्युअल वरच्या बुरुजाला लागून खाली जायला एक वाट असते, व्यवस्थित पायऱ्या असतात त्याला. तर इकडेही काही वेगळं असं नाही आहे. इथनं आम्ही आत्ता उतरत आलो पण त्याला लेफ्ट साईडला पण वर जायला पायऱ्या आहेत आणि ह्या थोड्या रिस्की आहेत. यांनी बांबू लावून आत्ता सपोर्ट दिला आहे, हे आत्ता दगड रचून ही वाट बनवली आहे. हे अख्खं आधी ढासळलं असावं, आत्ता रिस्टोरेशनच्या कामाच्या वेळेला ते केलं असणार, पण तरी आत्ता ते अनसेफ आहे, ते कधीही डोक्यावर येऊ शकतं. हे जे टाका आहे कंपार्टमेंटवालं आता तिकडे जायला त्या मंदिराच्या साईडून ही अशी वाट आहे. या दगडात कोरलेल्या पायऱ्याच आहेत प्रॉपर. या वड्याच्या झाडामुळे त्या पायऱ्या दिसत नव्हत्या एवढं जास्त वाढलं आहे ते. ते शंकराची पिंड आहेत आणि इथे जे साईडला कंपार्टमेंट दिसत होती त्या ॲक्च्युली पायऱ्या आहेत ज्या पूर्ण खाली पाण्यापर्यंत जातात ह्या मंदिराच्याही खालनं.
आणि इथे प्रॉपर वर मुख्य दरवाजांमध्ये असतं तसं कार्फ करून हा दरवाजा बनवलाय. तर इथलं काम आय थिंक अर्धवट राहिलंय का हे पडलंय काही सांगता नाही येत, पण हा आर्च थोडासा इनकम्प्लीट दिसतो. आणि आम्ही मगाशी तिथनं समोरनं बघत होतो, सो हे कळत नव्हतं एक्झॅक्टली काय आहे. त्या ऑपोजिट साईडून अजिबातच लक्षात येत नाही की ही इतकी भारी रचना असेल इकडे, इमॅजिनही नाही करू शकत. एक कोरलेली मारुतीची मूर्ती लागते जी जाणाऱ्या रस्त्यात आहे. ह्या टाकीच्या समोर किंवा इवन ह्या वाड्याच्या समोर, सो जाताना ही रस्ता हा जो साईडून जातो तेव्हा ती दिसत नाही. सो ती एक बघण्यासारखी आहे. ही जी विहीर आहे त्याच्या साईडला तिकडे काही वाड्यांचे अवशेष दिसत आहेत आणि इकडे अख्खा वाडाच आहे जो इंटॅक्ट आहे. हा एक मोठा वाडा असू शकतो आणि त्याच्या ह्या आतल्या खोल्या आहेत ज्याचे हे एंट्रन्स म्हणजे प्रवेशद्वार आहेत. सो ऑलमोस्ट इथले सगळे बाकीचे वाडे पडलेत, पण हा एकच इंटॅक्ट आहे आणि त्याच्या साईडून त्याची कशी रचना असेल ही लक्षात येते. हे असं ट्रँग्युलर बनवलं आहे वरचं आणि त्याच्यावर दगड लावून ती अख्खी आर्च बनवली आहे. तर ही मधली आर्च ऑलमोस्ट पडायला आली आहे. ही जी आर्च आहे ह्याच्या आत आता काही खाली त्याला सपोर्टच नाही राहिला, सो पुढच्या फार वर्ष ती काही टिकणार नाही. पण ही जी आर्च ही चांगली राहील कारण ह्याला पूर्ण जाडच्या जाड भिंत व्यवस्थित राहिली आहे. ती जे गेट्स आहेत तर इथलं ॲक्च्युली ते पडलं आहे, पण हे जे दारे हे इंटॅक्ट आहे आणि इथनं त्याला जायला पायऱ्याही असत असतील. सो आज संडे आहे आणि आम्ही दुपारच्या वेळेत इथे होतो तर आता काही लोकल आले आहेत, पण बाकी ट्रेकर असंच इथे काही कोण दिसले नाहीत आम्हाला. आणि आय थिंक हा बऱ्यापैकी अननोन गड आहे, म्हणजे इवन ट्रेकिंग कम्युनिटीवाले जे लोक सोडून आहेत, फलटणची लोकं ज्यांच्या हा लिटरली 40 किलोमीटर लांब आहे, त्यांनाही हा फक्त नावाने ऐकून माहिती आहे, ते इथे आले नाही आहेत. आणि ह्या गडावर बघायला एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत, इतक्या गोष्टी मेनली इंटॅक्ट राहिल्या आहेत, हे मेन त्याचं वैशिष्ट्य. वाड्यांच्या पुढे असलेला सदरचा भाग तर असा टप्प्याटप्प्यात तो बांधलाय आणि वरपर्यंत जायला त्या पायऱ्या आहेत. सदर म्हणजे बेसिकली इथे बसून सगळी महत्त्वाची चर्चा वगैरे करायचे त्या काळात, तेव्हाचा आपण गड ज्याच्या अंडर असायचा त्याचं हे हेड ऑफिस असेल असं आपण म्हणू शकतो आत्ताच्या भाषेत. मोस्ट प्रॉब्ली इथे बसायला त्याची खुर्ची असेल जो मुख्य ह्या गडाचा असेल त्याची. हे बालेकिल्ल्यावरचा हा शेवटचा पॉईंट, तर गड उतरायला लागलो आहे आणि हे जे आश्रम होतं तिथे परत आलो आहे. त्याच्या इथनं साधारण 100-150 मीटर पुढे आलं की एक ही वर अशी छोटीशी कॅनोपी बनवली आहे आणि त्याला लागून ही खाली गुहा आहे जी आम्हाला चढताना जी गुहा दिसलेली त्याच्या सिमिलर टर्म्सवर बनवली आहे. तर ह्याही गुहेत फार आत काही जाता येत नाही आहे, पण इथे पिलर दिसतोय आणि आत इथे पण एक पिलर आहे. तुम्ही आत तर काही जात नाही आहे कारण फार लोळत जावं लागेल, त्याला एक्सकवेट केलं तर अजून आत पिलर्स निघतील. आणि जी पहिलीवाली गुहा आम्हाला दिसलेली बाय लक तर त्याच्यासारखीच ती आत असावी. सो हे ते महालक्ष्मीचं मंदिर आश्रमाच्या इथनं पुढे येऊन आणि त्याला लागून हा तो बुरुज आहे अख्खा, तो आता थोडा एक्सप्लोर करायचा आहे. आता तटबंदीला आम्ही लागून लागून चालतोय, तर इथे एक दाखवण्यासारखी गोष्ट मिळाली. हे जे दिसतंय हे वॉटर आउटलेट आहे, की पाण्याला बुरजातनं बाहेर जाण्यासाठी जागा ती ही आहे.
ह्याच्यावरनं लक्षात येतं की त्या काळात गड नुसते कसेही नाही बांधले, पण पूर्ण पाण्याचा आणि ह्याचा त्याचा विचार करून आणि ते लॉंग लास्ट राहतील याचा सगळा विचार करूनच त्याचं बांधकाम केलं गेलं आहे. आता ह्या बुरुजावर मी इथनं ह्या भिंतीवरनं आत्ता चढत आलो, तर हे जे झाड आहे त्याच्यामुळे ते पॉसिबल झालं, नाहीतर वर येणं खूपच अवघड आहे या बुरुजाला. आणि जी दुसरी वाट दाखवली आहे तिथेही झाडी खूप जास्त आहेत. हा इथला असा मोठाशा मोठा एक बुरुज आहे आणि हा बुरुज अख्खा बघून झाला. हा चांगलाच वेल इंटॅक्ट बुरुज आहे आणि इथे ॲक्च्युली त्याची डेप्थ बरीच असणार आहे त्या बुरुजाची, तर तिथे पूर्णपणे माती भरली आत्ता, त्यामुळे मधलं सगळं ते झाकलं गेलं आहे. बुरुजाला मी जिथनं चढलो तिथे एक हा जाणारा दरवाजा आहे. हे प्रॉपर बिल्ड केलेलं स्ट्रक्चर दिसतंय एका चोर वाट्यासारखं, आणि तिकडे जाऊन ती राईटला वळती आहे, ह्या साईडला जाते असं लक्षात येते. आता इथे कोळ्याची जाळी पण बरीच झाली आहेत. इथे तो दरवाजा आहे आतला, आत जाणार आहे ह्या बुरुजातनं. ही बुरुजाची जी वरची बाजू आहे तिथनं जस्ट खाली उतरून जाण्यासाठी असलेला तो दरवाजा असू शकतो, जसा त्या मागच्या चिलखती बुरुजाला होता. हे मध्ये जी सगळी झाडं आली आहेत, तर थोडे थोडे दगडांचे रिमेन्स राहिलेत. बेसिकली ते राहिलेत म्हणण्यापेक्षा ते मातीनी दबले गेलेत. तिकडे मध्ये खड्डा भरपूर मोठा असणार आहे, त्यामुळे त्या खड्ड्यात खाली फक्त व्यवस्थित जायला त्या पायऱ्या असू शकतात. मला 100% गॅरंटी इथे हे कोण बघायला येत नाही, कारण हे तेच मार्क्ड ॲज सच नाही आहे किंवा लिहिलेलं नाही आहे. विथ दिस माझा गड अख्खा बघून झाला आहे, मी खाली कारपाशी चाललो आहे. आता तुझा राईटवाला पाय खाली आण. ही बुरुजाची भिंत आत्ता चढून वर गेलेलो. हा खरोखरच एक छोटा गड आहे त्या मानाने, आणि त्याच्यावर बघण्यासारखं इतकं जास्त आहे किंवा ज्या गोष्टी राहिल्या आहेत इंटॅक्ट त्याही इतक्या जास्त आहेत की मला ह्या परिसरातला हा माझा ऑलमोस्ट सेकंड लास्ट गड आहे, आणि ह्याच्यानंतर आम्ही कल्याणगड तो शेवटचा आहे. तो मधला फलटण ते पाटण आणि सांगलीच्या मधला जो पट्टा आहे त्यातले सगळे गड, तर ते बाकी सगळे झालेत. पण आय वुड से आत्तापर्यंतचा हा मला सर्वात जास्त आवडला, आणि ह्यावर एक्सप्लोअर करायला आणि बघायला खरोखरच खूप जास्त गोष्टी आहेत. ह्या साईडला आला तर संतोषगड हा विसरायचा नाही. हे इथलं बालसिद्धनाथाचं मंदिर आहे, खूपच सुंदर आहे. ह्याला आजूबाजूने असं दगडी बांधकाम आहे पूर्ण, आणि हे नक्कीच त्या काळातलं आहे. आणि अशी गावात टोटल 4 का 6 मंदिरं आहेत मोठी मोठी.